सुंदर असं नैसर्गिक दृश्य आपण या ठिकाणी आमचे सहकारी माझे वर्गमित्र चालत आहेत. एक दिवस तरी असा सर्वांनी येऊन या नैसर्गिक वातावरणाचा लाभ घ्यावा. सुंदर अशा निसर्गरम्य इकडे बघा, ए या साइडला बघा, या ठिकाणी आज सगळे माझे तर या ठिकाणी गौरेडा चारा खाऊन गेलेला आहे. नैसर्गरम्य असं वातावरण, तसं दरीवर खोल खोल दरी अशी दिसते. आमचे यूट्यूब मॅन व्हिडिओ करत असताना त्यांनी सर्वांनी त्याचे व्हिडिओ जरूर बघून सबस्क्राईब आणि लाईक करा. जय शिवराय मित्रांनो, भैरवगड एक थरारक अनुभव याच्या दुसऱ्या भागात मी ओंकार मिश्री तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. जर तुम्ही याचा भाग एक पाहिला नसेल तर त्याची व्हिडिओ लिंक ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर जास्त वेळ न लावता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. दगड धोंडे काट्याकुटातून वाट काढत, ऊन वारा पाऊस यांचा मारा चुकवत, दाट ढोकं आणि भोवतालची हिरवळ यांच्यासोबत निसर्गसृष्टीचा अनुभव घेत, रानमेवा चाखत, रमत गमत आम्ही गडावर पोहोचलो. या सर्वांचे चित्रीकरण भाग एकमध्ये झाले आहे. आपल्या अजाणतेमुळे आणि पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष यामुळे काळाच्या ओघात गडाची तटबंदी नाहीशी झाली आहे हे आपले दुर्दैव म्हणावं लागेल. गडावर पोहोचता लांबच लांब दिसणाऱ्या धबधब्यांच्या रांगा, निसर्ग सौंदर्य पाहून मन कसं भारावून जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडापैकी हा गड आहे, तर याला भैरवगड असे म्हणतात. आणि या गडावर भैरवाचे म्हणजे शंकराचे वास्तव्य आहे, त्याचं हे मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर जो कोकण दौरा केला होता, तर या कोकण दौऱ्यामध्ये त्यांनी या गडाला भेट दिल्याचं इतिहासात नमूद आहे. तसेच या गडाला अनेक ठिकाणी ऐतिहासिक वारसा आहे. तिथे अजूनही काही ठिकाणी घरांचे अवशेष शिल्लक आहेत. पूर्वीच्या वेळी बारा बलुतेदार किंवा जी मंडळी होती गडकरी म्हणायची ती, तर ती या गडावर राहायची. गडाच्या मध्यभागी असणारं हे भैरवनाथाचं मंदिर वर्षातून एकदा या ठिकाणी मोठा देवाचा उत्सव आणि जागर केला जातो. भैरवनाथाला नमस्कार करून आम्ही गडाचा प्रवास सुरू केला. मंदिराबाहेर विस्मृतीत गेलेली विरगळ, पाटावर वंटा आजही पाहावयास मिळतात. समोरच इतिहासाची साक्ष देत ऊन वारा पाऊस यांचा सामना करत या दोन तोफा आजही तग धरून उभे आहेत. स्थानिकांच्या प्रयत्नामुळे आणि शिवप्रेमींमुळे हा वारसा जतन करण्याचे आता कुठे प्रयत्न चालू आहेत. शेजारी उभा असलेला हा दीपस्तंभ जो उत्सवामध्ये सर्वांना दीपोमय करून टाकतो, तो सुद्धा आजही आपल्या डागडोजीची वाट बघतोय. जवळच असलेला हा होळीचा दगड, होळी पेटली की हे दगड उंच उडून झेलून खाली ठेवण्याचा खेळ खेळला जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे, ज्याला गण, गुंडी, गोटी अशी ज्या त्या भागानुसार वेगवेगळी नावे आहेत. तुमच्या जवळ काही माहिती असल्यास तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता. काडेगावकर आलेले आहेत मैदानात एंट्री. पूर्वीच्या काळी होळी किंवा उत्सवाच्या वेळी गावाच्या मुख्य चौकात किंवा मंदिरासमोर या गुंड्या तेथे शक्तीचे प्रदर्शन करण्याच्या स्पर्धा होत असत. उचलून खांद्यावर घेणे, डावी उजवीकडे फिरवणे, अंगाला स्पर्श न करता उचलून पाठीमागे टाकणे अशा निरनिराळ्या शर्यती होत असत. आणि जो गडी यात जिंकेल तो शक्तिमान ठरवला जाईल. नाही आप्रयत नाही असं पण झालेलं आहे. परत परत गावकर बुवा आलेले आहेत. उचलला, यस यू कॅन डू इट. या ठिकाणी बाजू
like a bird on a tree. I'm just sitting here. I got time. It's clear to see from up here. मंदिराच्या मागे असलेल्या हा खळखळता झरा पावसाळी पर्यटकांची तहान भागवतो. शिवाय वरती दरीत चढून आले असता जुन्या वसाहतींचे नमुने घरांच्या पाऊल खुणाई दर्शनी पडतात. गडावर असलेली ही एकमेव पाण्याची टाक जी 12 महिने पर्यटकांची आणि जंगली श्वापदांची तहान भागवत असते. याशिवाय कित्येक नावे न सांगता येण्यासारखी दुर्मिळ झाडे झुडपे पावसाळ्यात सहजच आपल्या दृष्टीस पडतात. दाट डोक्यातून वाट शोधत आम्ही निघालो धबधब्याकडे. उंच कपारीतून कोसळणारे हे धबधबे पाहून मनाचा थकवा कधीच निघून जातो हे कळतच नाही. The world seems small. We can sit together. It's so beautiful. You and me. We meant to be in the great outdoors. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करतात तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.